आपलं सहर्ष स्वागत. मी नीलम दिवे. आता बघूयात आपल्यातील घडामोडी. सिव्हिल हॉस्पिटलमधील बेड झाले फुल, अशी माहिती डॉक्टर औदुंबर मस्के यांनी शासन प्रशासन आणि जनतेपर्यंत पोहोचवली. त्यामुळे खासगी हॉस्पिटल सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले. कोरोनाबाधित आणि नेहमीच्या रुग्णांना उपचार मिळू लागले. परंतु डॉक्टर औदुंबर मस्के यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे आमचे खासगी हॉस्पिटल सुरू करावी लागले. या द्वेषापोटी काही खासगी डॉक्टर आणि डॉक्टर मस्के यांच्या विरोधात काम सुरू केले. डॉक्टर मस्के यांना त्याचा त्रासही सुरू झाला. डॉक्टर मस्के म्हणजे जेव्हा सोलापुरातील कोरोनाबाधितांना कोणी डॉक्टर हात लावण्याचे धाडस करीत नव्हते, तेव्हा डॉक्टर मस्के यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन कोरोना रुग्णांना उपचार सुरू केले. त्यामुळे सोलापुरातील अनेक कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरे गेले. याची डॉक्टर मस्के यांना शाबासकी देण्याचे ऐवजी त्यांच्यावर कारवाई करण्याची हालचाल जेव्हा सुरू होते, तेव्हा डॉक्टर मस्के यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत जंजाळ यांनी आरोग्य विभागाला निवेदनाद्वारे कळवले आहे. पाहूयात श्रीकांत जंजाळ आपल्या निवेदनात काय म्हणत आहेत ते. श्रीकांत भाऊ नागनाथ जवंजाळ, मुक्काम पोस्ट वाफळे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, शाहू फुले आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थापक अध्यक्ष या नात्याने जो डॉक्टर औदुंबर मस्के साहेब छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचारालय रुग्णालय सोलापूर येथे सेवेत असलेले औदुंबर मस्के साहेब यांच्यावरती जो अन्याय झाला, त्यांनी या कोरोना पार्श्वभूमीवरती जी सोशल मीडियाच्या माध्यमातून जी वस्तुस्थिती मांडली, ती वस्तुस्थिती गोरगरीब जनतेच्या हितासाठी होती. गोरगरीब जनतेला सेवा देण्यासाठी कोरोना या पार्श्वभूमीवरती रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टर्स असतील, नर्स असतील किंवा कर्मचारी असतील यांना सातत्यानं चांगली सेवा देण्याचं काम या डॉक्टर औदुंबर मस्के साहेबांनी केलं. आणि ज्यावेळेस खाजगी रुग्णालयाचे दरवाजे बंद असताना या गोरगरीब जनतेंना आपला जीव गमवावा लागेल आणि या खाजगी डॉक्टर गैरहजर असतील त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करून या खाजगी हॉस्पिटलचे दरवाजे उघडे केले आणि अशा डॉक्टरांवरती या षडयंत्र रचण्याचं काम या खाजगी डॉक्टर्सनी करण्याचं काम त्या खाजगी डॉक्टरांनी केलं. मग आम्ही या संबंधामध्ये जिल्हाधिकारी साहेब असतील, आयुक्त पुणे असतील, आरोग्य सेवा असेल आणि तहसीलदार मोहोळ येथे आम्ही सातत्यानं निवेदन देऊन या डॉक्टर औदुंबर मस्के साहेब यांच्यावरील कारवाई न होण्याबाबत आम्ही निवेदन दिले. आणि जर पुढील काळात जर काही झाल्यास आम्ही हलगीनाद आंदोलन करू एवढीच ग्वाही देतो आणि एवढंच सांगतो. धन्यवाद. लाईव्ह महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूबला भेट द्या. तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.